फ्रॉम यूनिट नंबर 3 वी ऑलरेडी कवर्ड 0.1, दैट इज 3.1, डिसीजन मेकिंग एंड ब्रांचिंग, राइट? देन हियर इन इन लूपिंग पॉइंट, इन लास्ट लेक्चर वी कवर्ड व्हाइल लूप. नाउ इन दिस लेक्चर वी विल सी डू व्हाइल लूप. ओके, डू व्हाइल लूप, व्हाट इज द जॉब ऑफ डू व्हाइल लूप, व्हाट इट्स सिंटैक्स एंड डिफरेंट डिफरेंट प्रोग्राम्स वी विल रन. ओके, सो डू व्हाइल लूप एंड व्हाइल लूप, देयर इज अ वन स्लाइटली डिफरेंस इज व्हाइल लूप इज एग्जीक्यूट्स व्हेन कंडीशन इज ट्रू एंड डू व्हाइल लूप फर्स्ट एग्जीक्यूट एंड देन चेक द कंडीशन. मीन्स व्हाइल लूप मध्ये आपण काय करतो, अगोदर कंडिशन चेक करतो, नंतर प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय त्याचा किंवा त्याचा कोड एक्झिक्यूट होतोय व्हाइल लूपचा. पण डू व्हाइल मध्ये काय होणार आहे, अगोदर कोड एक्झिक्यूट होणार आहे आणि नंतर कंडिशन चेक होणार आहे, कारण त्याच्या शेवटी व्हाइल आहे आणि व्हाइल मध्ये कंडिशन असते. तर आपण काय करणार आहोत, डू व्हाइल आता पाहणार आहोत, डू व्हाइलचा सिंटॅक्स. ओके, डू व्हाइल लूप, डू व्हाइल लूप, दिस इज व्हेरी सिमिलर टू व्हाइल लूप एक्सेप्ट दॅट द टेस्ट ऑकर्स ऍट द एंड ऑफ द लूप बॉडी. सो वी कॅन चेक द कंडिशन ऍट द एंड ऑफ डू व्हाइल लूप. दिस गॅरंटीज दॅट द लूप एक्झिक्युटेड ऍट लीस्ट वन्स बिफोर कंटिन्यू. मीन्स वॉट, दिस इज द सिंटॅक्स, दॅट इज वी हॅव टू राईट डाऊन डू, then open bracket, then we can put our code inside that, and after closing the do here we can insert while and then condition. Okay, and then here we can give semicolon, so it checks the condition at end. Means what, when our program control enters into do while loop, first there is no condition, so it is executed directly this code. And at the end, it check the condition. If this condition is true, then it is again goes inside do while loop. If condition is false, then it is goes outside the do while loop. म्हणजेच काय, जरी कंडिशन फॉल्स असेल तर तो अगोदर एक्झिक्यूट होणार आहे, म्हणजे वन टाइम एक्झिक्यूट होणार आहे, आणि कंडिशन जर फॉल्स झाली तर तो परत डू व्हाइल मध्ये जाणार नाहीये. म्हणजे ऍटलीस्ट वन टाइम तुम्हाला एक्झिक्युशन मिळतंय. तेच व्हाइल मध्ये काय होतंय, व्हाइल काय करतो, अगोदर कंडिशन चेक करतो आणि कंडिशन ट्रू असेल देन अँड देन इट कॅन एक्झिक्यूट द कोड विच इज इन साइड ओपन अँड क्लोज करली ब्रॅकेट. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन व्हाइल लूप अँड डू व्हाइल लूप. इन डू व्हाइल लूप द स्टेटमेंट इज एक्झिक्युटेड देन एक्सप्रेशन इज इव्हॅल्युएटेड, इफ इट इज ट्रू स्टेटमेंट इज इव्हॅल्युएटेड अगेन अँड सो ऑन, वेन एक्सप्रेशन बिकम्स फॉल्स लूप इज टर्मिनेट्स. मीन्स इट फर्स्ट एक्झिक्यूट अँड सेकंड चेक कंडिशन, चेक कंडिशन. मीन्स इफ इट इज ट्रू देन अगेन एक्झिक्यूट, इफ इट इज फॉल्स देन डोंट एक्झिक्यूट. ओके, सो दिस इज द सिम्पल फ्लो डायग्राम ऑफ डू व्हाइल लूप. फर्स्ट आवर प्रोग्राम कंट्रोल एंटर्स इन टू डू व्हाइल लूप, इट एक्झिक्यूट फर्स्ट, then it check the condition in while loop, while, and if it is true then it is execute this statement again and again, if it is false then it goes outside your do while loop. Okay, so we will see different programs on do while loop. So syntax apan pahilela aahe attach do while loop cha, so here we will execute do while loop. So here I will write the syntax again. First we have to use do keyword, then open bracket, close bracket, and here you can put the code inside open and close curly bracket, right? So at the end you can check the code while and then condition. Okay, this is the syntax of do while loop. Okay, so in previous all programs you can simply reconstruct this all program by using do while loop. Je apan while loop madhe program kelele ahet, same program tumhi do while cha use karun karu shakta. Fakt difference kay ahe ki while first check the condition then execute,
डू व्हाइल लूप फर्स्ट एग्जीक्यूट एंड एट लास्ट इट चेक द कंडीशन. ओके सो हियर आई वॉन्ट टू प्रिंट 1, 2, 3, 4, 5. आई वॉन्ट टू प्रिंट धिस सीरीज 1, 2, 3, 4, 5. तर मी काय सांगितले, काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या. फर्स्ट इज स्टार्ट पॉइंट. व्हॉट इज द स्टार्ट पॉइंट ऑफ माय सीरीज? येस, स्टार्टिंग पॉइंट काय? 1 आहे. देन व्हॉट इज द एंड पॉइंट ऑफ सीरीज? 5. 5 इज माय एंड पॉइंट. अँड व्हॉट इज द डिफरन्स? 1 आहे, बट इट इज इन इन्क्रिमेंट ऑर्डर. राईट, रिव्हर्स असता तर काय? डिक्रिमेंट ऑर्डर. सो हियर फर्स्ट स्टार्टिंग काय करतो आपण, एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहोत. दिस इज ऑल इंटीजर नंबर्स. सो हियर आय डिक्लेअर वन इंटीजर व्हेरिएबल. इंटीजर आय इज इक्वल टू 1. दॅट इज माय स्टार्टिंग पॉइंट. देन हियर आय यूज डू व्हाईल लूप अँड हियर व्हाईल कीवर्ड. And here you can put your condition and at the end give semicolon. Okay, at the end you have to give semicolon. So here I is equal to 1 and in our output 1 is also there. So printf, we need printf inside while loop, do while loop. So printf, value of I is printed. So percent %d, comma I. Okay. We have to print all the numbers on new lines. So use slash n before printing. So slash n before percent %d. And what is the difference? It is increment 1 by 1. So I plus plus, right? I plus plus. Then next, what is the condition? What is the last point? Last point is 5, right? So my all values of I variable are less than 6, right? So it will check whether your I value is less than 6 or not. Okay, so here I compile and execute this program. Just check here, it prints 1, 2, 3, 4, and 5 numbers. Okay, 1, 2, 3, 4, and 5 numbers. 1, 2, 3, 4, and 5. Just check here. I will copy this code. Means what? Here you initialize I variable 1 and that it prints the value of I variable first. Then it increments. Then it check the condition. If condition is true, then it goes inside the do while loop. Right? It goes inside do while loop. This is my program and here okay, here I declare integer I as 1. So inside computer's memory I is created with value 1. Okay, then do loop, then program goes inside do loop. There is no condition, so it is directly goes inside percent %d value of I. Value of I किती आहे? 1. So on output 1 is printed, right? Then now I plus plus, previous value of I is 1 inside computer's memory, now it becomes 2. 2 अजून प्रिंट केलेला नाही आपण. So check the condition, I is less than 6, 2 is less than 6. Yes, condition is true. If it is true, goes inside do while loop. So again print the value of I. Now next value of I is 2. 2 is printed. Then I plus plus again, I becomes 3. Then again at the end check the condition, 3 is less than 6. Yes, condition is true. So go inside, print the value of I. Now new value of I is 3. So 3 is printed. Okay, 3 is printed. Then next is 3 I plus plus. Now I becomes 4. 4 is less than 6. Yes, condition is true. Go inside. Percent %d I. Now value of I is printed 4. I plus plus. Because of I plus plus, I increment by 1, 5.
5 इज लेस देन 6, यस कंडीशन इज ट्रू, गो इनसाइड, प्रिंट द वैल्यू ऑफ आई दैट इज 5, देन आई प्लस प्लस अगेन आई बिकम 6 नाउ, देन चेक द कंडीशन, 6 इज लेस देन 6, नाउ कंडीशन इज फॉल्स, सो स्किप दिस डू व्हाइल लूप एंड गोज आउटसाइड, सो दिस इज द एंड ऑफ प्रोग्राम, सो यू विल गेट आउटपुट इन 1 to 5, ओके 1 to 5 असा आउटपुट आपल्याला मिळालेला आहे. ओके समजलं का सगळ्यांना डू व्हाइल लूप? डू व्हाइल, यस समजलं का सगळ्यांना डू व्हाइल लूप समजलं? यस सर, यस सर. ओके गुड. नाउ हियर माय प्रोग्राम इज चेंज स्लाइटली, सो आई वांट टू प्रिंट रिवर्स ऑर्डर, सो हियर फर्स्ट 5, देन 4, देन 3, देन 2, देन 1. आई वांट टू प्रिंट दिस नंबर इन रिवर्स ऑर्डर, 5 4 3 2 1, सो विच इज युअर स्टार्ट पॉइंट? फाइव 5, देन व्हाट इज द एंड पॉइंट? 1, एंड डिफरेंस इज 1, बट हियर इट इज डिक्रीमेंटेड, सो इंस्टेड ऑफ आई प्लस प्लस वी हैव टू राइट डाउन आई माइनस माइनस, सो फर्स्ट वैल्यू असाइन टू आई वेरिएबल, माई स्टार्टिंग पॉइंट इज 5, सो 5 इज असाइन टू वेरिएबल आई, सो 5 इज असाइन, देन नाउ प्रिंट ए परसेंट डी आई, देन हियर योर आई इज डिक्रीमेंटेड दैट इज माइनस माइनस, एंड हियर नाउ टेल मी द कंडीशन, व्हाट इज द लास्ट वैल्यू? एंड वैल्यू इज 1, सो टेल मी कंडीशन इज आई इज ग्रेटर देन जीरो. आई इज ग्रेटर देन 0, राइट, सो दिस वन प्रिंट्स 5 4 3 2 1, आई इज डिक्रीमेंटेड बाय 1 बाय 1, सो इट प्रिंट्स 5 4 3 2 1, राइट, व्हेन आई इज 5 इट इज प्रिंटेड, 5 इज प्रिंटेड हियर, देन आई माइनस माइनस आई बिकम्स 4, 4 इज ग्रेटर देन 0, यस गो इनसाइड, प्रिंट द वैल्यू ऑफ आई, 4 इज प्रिंटेड, देन अगेन आई माइनस माइनस वैल्यू ऑफ आई इज 4, 4 माइनस 1 इज 3, 3 इज ग्रेटर देन 0, यस सो गो इनसाइड, प्रिंट द वैल्यू ऑफ आई, 3 इज प्रिंटेड, आई माइनस माइनस 3 माइनस 1 दैट इज 2, 2 इज ग्रेटर देन 0, कंडीशन इज ट्रू, सो गो इनसाइड एंड प्रिंट द वैल्यू ऑफ आई, 2 इज प्रिंटेड, आई माइनस माइनस आई बिकम्स 1, 1 इज ग्रेटर देन 0, गो इनसाइड बिकॉज कंडीशन इज ट्रू, एंड नाउ आई इज प्रिंटेड 1, नाउ आई बिकम्स 0 हियर, आई माइनस माइनस 1 माइनस 1 0, नाउ चेक द कंडीशन, 0 इज ग्रेटर देन 0, नो कंडीशन गेट्स फॉल्स हियर, सो स्किप दिस डू व्हाइल लूप एंड गोज आउटसाइड, सो दिस इज द एंड ऑफ प्रोग्राम, सो हियर यू विल गेट 5 4 3 2 1. ओके दोन्ही प्रोग्राम समजले का सगळ्यांना? यस सर. ओके गुड. ओके नाउ क्वेश्चन इज वेयर डू व्हाइल लूप इज यूज. ओके वेयर डू व्हाइल लूप इज यूज, सो मेनी टाइम दिस इज इंटरव्यू क्वेश्चन आस्क बाय मेनी कंपनीज, वेयर डू व्हाइल लूप इज यूज मीन्स वॉट? डू व्हाइल लूप एग्जीक्यूट योर कोड एटलीस्ट वन, राइट, बट इनसाइड व्हाइल, व्हाइल फर्स्ट चेक द कंडीशन, इफ दिस कंडीशन इज ट्रू देन इट गोज इनसाइड, अदरवाइज नॉट, इट इज नॉट एग्जीक्यूटेड, बट डू व्हाइल इट इज एग्जीक्यूट फर्स्ट एंड देन चेक द कंडीशन. ओके सो एग्जाम्पल ऑफ डू व्हाइल लूप इज एटीएम मशीन, इट इज यूज इन एटीएम मशीन, वे वेन यू इंसर्ट यूर कार्ड इन टू एटीएम मशीन, देन इट गिव्स मैसेज, 1 फॉर चेक बैलेंस, 2 फॉर विड्रॉवल, 3 फॉर मिनी स्टेटमेंट लाइक दिस, आई वॉन्ट टू विड्रॉ, सो आई प्रेस 2 हियर, ओके 2, सो नाउ इट चेक्स योर अकाउंट बैलेंस देन, राइट, आता सपोज तुमचा अकाउंट बैलेंस असेल 500 एंड हियर मला काढायचे 1000, इज इट पॉसिबल? नो, देन कंडीशन गेट्स फॉल्स हियर, देन मैसेज इज डिस्प्ले काय, युअर विड्रॉवल अमाउंट इज ग्रेटर दॅन युअर अकाउंट बॅलन्स, वाय? सो इट इज एक्झिक्युटेड, राईट, वेन आय इन्सर्ट ए कार्ड, राईट, इट डिस्प्ले मॅसेज, 1 फॉर विड्रॉवल, 2 फॉर मिनी स्टेटमेंट, 3 फॉर लाईक दॅट, मीन्स वॉट? इट एक्झिक्युटेड फर्स्ट अँड देन इट चेक्स युअर अकाउंट बॅलन्स अकॉर्डिंग टू युअर इनपुट, सो
इन एटीएम सिस्टम इट यूज टू व्हाइल लूप फॉर एग्जीक्यूशन. ओके, सो दिस इज द प्रोग्राम ऑफ डू व्हाइल लूप. देन अगेन हियर आई वॉन्ट टू प्रिंट 1 to 100 नंबर्स. सो जस्ट वन स्लाइटली डिफरेंस इज माई स्टार्टिंग पॉइंट इज 1, देन 2, देन 3, देन लास्ट वैल्यू इज 100. नाउ टेल मी व्हाट इज द स्टार्टिंग पॉइंट. वन 1, एंड देन व्हाट इज द एंड पॉइंट, दैट इज 100, एंड इट इज इंक्रीमेंटेड बाय 1, राइट. सो हियर जस्ट इनिशियलाइज युअर वैल्यू, फर्स्ट वैल्यू दैट इज स्टार्टिंग. स्टार्टिंग ची वैल्यू इथे द्यायची आहे ज्यावेळेस व्हेरिएबल डिक्लेअर करता है, नंतर ती प्रिंट होणार आणि डिफरन्स आहे 1 चा, बट इट इज इंक्रीमेंटेड. देन नाउ हियर टेल मी द कंडीशन. यस, कंडीशन इज आई इज लेस देन 101. आई इज लेस देन 101, राइट, बिकॉज लास्ट वैल्यू ऑफ आई इज 100, सो आई इज ऑलवेज लेस देन 101. नाउ कंपाइल एंड एग्जीक्यूट. सो इट प्रिंटेड 1 to 100 नंबर. ओके, सो यू कैन प्रिंट एनी सीरीज बाय यूजिंग दिस लॉजिक. ओके, यू हैव टू राइट डाउन स्टार्ट, एंड एंड व्हाट इज द डिफरेंस, सो यू कैन प्रिंट. सो नाउ नेक्स्ट इज आई वॉन्ट टू प्रिंट इवन नंबर फ्रॉम 1 to 100. माई सीरीज स्टार्ट विथ 1 एंड विथ 100, बट आई वॉन्ट टू प्रिंट 2, 4, 6 अप टू 100. ओके, सो नाउ इन दिस स्टेटमेंट योर स्टार्टिंग पॉइंट इज 1, एंड पॉइंट इज 100, एंड डिफरेंस इज 1, इट रिमेन्स सेम, बट प्रिंटिंग इज डिफरेंट. सो वी हैव टू अप्लाई दिस लॉजिक वेन युअर वैल्यू इज प्रिंटेड. तर इव्हन नंबरचं लॉजिक कुठे लावायचं आहे, जेव्हा व्हॅल्यू प्रिंट होते त्यावेळी. सो हियर आय यूज इफ स्टेटमेंट. इव्हन नंबरसाठी आपण यूज करतो ना इफ व्हॅल्यू ऑफ आय मॉड 2 मॉड 2 इज इक्वल टू 0. मीन्स व्हॉट, इट डिवाइड्स युअर वैल्यू ऑफ आय बाय 2 इफ इट्स रिमाइंडर इज 0, मीन्स 0 एंड 0 इज इक्वल, देन एंड देन इट प्रिंट्स युअर वैल्यू ऑफ आय, अदरवाइज इट इज नॉट एग्जीक्यूटेड. इट डिपेंड्स ऑन दिस कंडीशन. जस्ट चेक योर आउटपुट, कंपाइल एंड एग्जीक्यूट. सो इट इज प्रिंटेड, राइट, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 अप टू 100. ओके, सो इट विल इट प्रिंट्स ओनली इवन नंबर्स, राइट, ओनली इवन नंबर. ओके, आई वॉन्ट टू डिफरेंशिएट इवन एंड ऑड नंबर. आई वॉन्ट टू प्रिंट ऑड नंबर ऑल्सो, आई वॉन्ट टू प्रिंट इवन नंबर ऑल्सो, बट लाइक दिस. सो ऑड इज इक्वल टू 1, इवन इज इक्वल टू 2, राइट, लाइक दिस. ऑड इज इक्वल टू 99 एंड इवन इज इक्वल टू 100. सो नाउ अगेन स्टार्टिंग पॉइंट एंड पॉइंट डिफरेंस इज सेम, बट हियर वन एडिशनल थिंग इज वी हैव टू प्रिंट ऑड नंबर विथ मैसेज ऑड, वी हैव टू प्रिंट इवन नंबर विथ मैसेज इवन बिफोर दैट. सो हियर इवन तर प्रिंट केलेला आहे आपण, सो सिंपली पुट इवन मैसेज बिफोर परसेंट डी इज इक्वल टू. सो वी हैव टू पुट धिस कोड इन साइड इफ एल्स, राइट, एल्स अदरवाइज प्रिंट एफ स्लैश एन ऑड नंबर इज इक्वल टू परसेंट डी कॉमा आई. सो नाउ वेन दिस कंडीशन इज फॉल्स, राइट, when this condition is false, I mod 2 is not equal to 0, then it prints odd number, right? So just check, compile and execute. So just check here, it prints, right, odd 1, even 2, odd 3, even 4, odd 5, even 6, up to odd 99, even 100. म्हणजे काय, आय ची व्हॅल्यू 2 ने डिवाइड झाली, त्याचा जर रिमाइंडर 0 येत असेल तर हे प्रिंट एफ एक्झिक्यूट होईल, जर 0 येत नसेल तर हे प्रिंट एफ ऑडचं प्रिंट एफ एक्झिक्यूट होईल. ओके, आणि त्यानंतर आय प्लस प्लस होणार आहे, म्हणजे या दोघांपैकी एकच प्रिंट एफ ऍट अ टाइम एक्झिक्यूट होईल आणि आय ची व्हॅल्यू इन्क्रिमेंट होईल. हे याच्याशी रिलेटेड नाहीये वरचं, मग इथे तुम्ही ब्रॅकेट पण टाकू शकता, ओपन क्लोज ब्रॅकेट फॉर इफ अँड एल्स ऑल्सो. ओके, सो दिस इज दी डू व्हाईल लूप. समजलं सगळ्यांना?
हेलो यस सर, यस सर, यस इट सर, इज वेरी सिंपल इफ यू अंडरस्टैंड ऑलरेडी व्हाइल लूप प्रॉपरली देन डू व्हाइल लूप इज वेरी वेरी इजी ओके देन वी विल गो फॉर नेक्स्ट